काल ओबीसीच्या मेळाव्यामध्ये जायचं कुणी हे पक्षाने आधीच ठरवलं होतं असं त्यांचं स्पष्टीकरण आलेलं आहे. त्यामुळं अडचण होती काय पक्षाला असं बोललं जातं. बघा असं आहे, हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे, ह्याच्याविषयी मी काही जास्त बोलू शकणार नाही. आता त्यांचं ट्विट आलेलं आहे की भाजपकडून दुसऱ्या नेते पाठवलेले आहेत म्हणून ते आलेले नाही आहेत काय, त्यामुळं हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. कुठल्या नेत्याला पाठवायचं, कुठल्या नाही पाठवायचं. पण एकत्र कालचा मेळावा होता तो पक्षीय दोडे बाहेर ठेवून फक्त ओबीसीसाठी सगळ्या नेत्यांनी एकत्र येण्याचा हा मेळावा होता. पण ओबीसी नेते जर प्रमुख राज्यातले प्रमुख ओबीसी नेते तिथे उपस्थित नाही राहू शकले तर तो ओबीसींचा सगळ्या पक्षांच्या ओबीसींचा मेळावा कसं म्हणते. बघा असं आहे की ह्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इतकी मोठी दहशती आहे ती महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. आमच्या काही नेत्यांच्या काही अडचणीसुद्धा असू शकतात, त्यामुळे आम्ही काही ते जास्त म्हणावं घेत नाही आहे. कुणा एका नेत्याची वैयक्तिक समजा एखादी अडचण असेल आणि त्यामुळे एखादा नेता येऊ शकला नसेल तर त्यामुळे आमची चळवळ थांबणार नाही आहे. चळवळ थांबणारच आहे. कालचं धनंजय मुंडे पण आले, मेळावा होता एक, धनंजय मुंडे पण आले. धनंजय मुंडेंना माझ्या मते आमंत्रण ह्या मेळाव्याचं नव्हतं असे माझे माहिती, आम्ही त्यांना बोलत नव्हतं. हा जो मेळावा होता हा मेळावा ओबीसी नेत्यांचा होता का सगळ्या पक्षांच्या नेत्यांचा होता असा प्रश्न निर्माण होतो. कारण पंकजा मुंडे म्हणाल्या की भाजपनं अधिकृतपणे 3 नेत्यांना त्यांच्या मोर्चासाठी कालच्या मेळाव्यासाठी पाठवलं होतं. हा कालचा जो मेळावा होता तो ओबीसींचा महाराष्ट्रातील ओबीसींचा एल्गार मेळावा होता, त्यामुळे सगळ्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांना पाचारण केलं गेलं होतं. आता भाजपने पंकजाताईंना का नाही पाठवलं हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. बाकीच्या नेत्यांना पाठवलं त्या ठिकाणी माझ्यामध्ये 2 आमदार त्यांचे त्या ठिकाणी उपस्थित होते, एक माजी खासदार त्या ठिकाणी उपस्थित होते, गोपीचंद उपस्थित होते. ह्या पंकजाताईंना सोडून ह्या नेत्यांना का पाठवलं हा प्रश्न आपण भाजपच्या नेत्यांना विचारलं बघूया.